तर विद्यार्थी मित्रांनो बेसिक मॅथ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो की गणितासारखा अवघड वाटणारा सर्व विद्यार्थ्यांना जो विषय आहे तर हा विषय का अवघड वाटतो तर यामधील ज्या प्राथमिक क्रिया आहेत ज्या बेरीज वजाबाकी बाकी गुणाकार भागाकार तर या प्राथमिक क्रियेवरच आपलं कमांड नसतं आपण या प्राथमिक क्रियेकडे लक्ष देत नाही तेव्हा गणितामध्ये प्राथमिक क्रिया ज्या असतात तर आपण पाहतो की पूर्णांक संख्या या पूर्णांक संख्याची आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे ये सहजासहजी येईल परंतु ह्या ज्या क्रिया आहेत तर ह्या अपूर्णांकावर पण क्रिया केली जात असते म्हणजेच अपूर्णांकाची सुद्धा बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार केला जात असतो आता हे अपूर्णांक कुठला आपण पाहतोय की आ, अंश छेद रूपात अपूर्णांक असतो त्याचनंतर दशांश अपूर्णांक असतो म्हणजेच पॉईंटचा पॉइंटची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या क्रिया असतात तर ह्यालाच ह्या प्राथमिक क्रिया असे गणितातील म्हणत असतात तेव्हा आपण पूर्णांकावरील प्राथमिक क्रिया आपल्याला येत असतील परंतु अपूर्णांकावर आधारित ज्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या प्राथमिक क्रिया, क्रिया, क्रिया आहेत या येणं गरजेचं आहे या जर तुम्हाला गणितातील क्रिया आल्या तर तुम्हाला गणितासारखा अवघड वाटणारा विषय मी सांगू शकतो की तुम्हाला हा सोपा वाटायला लागेल आज आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजा बाकी तेव्हा आपण सर्वप्रथम बेरीज या प्राथमिक क्रियेविषयी माहिती पाहूया आता दशांश अपूर्णांकाची बेरीज पाहण्या अगोदर आपण पूर्णांक संख्येची बेरीज पाहूया आता पहा या ठिकाणी बघा तीन आणि दोन यांची बेरीज किती होते तीन आणि दोन पाच होते त्याचबरोबर सात आणि चार किंवा चार आणि सात अकरा होते या ठिकाणी अकरा लिहायची तर बघा आपण हे फार छोटं उदाहरण घेतलं म्हणजेच क सोप्याकडून कठीणाकडे सुरुवात करणार आहोत तर बघा काही विद्यार्थ्यांना जे छोटे विद्यार्थी ते आहेत त्यांना या ठिकाणी बेरीज कशी करायची हे माहीत नसेल तर तुम्ही इथं रेषा ओढूनसुद्धा करू शकता कसं तीन रेषा ओढायच्या एक दोन तीन त्याच्या खाली ह्या दोन रेषा ओढायच्या एक दोन आणि यांचं एकत्रित हे मोजून घ्यायचं एक दोन तीन चार पाच तर अशा पद्धतीने इथं तुम्ही पाच लिहू शकता त्याचबरोबर इथं चार रेषा ओढायच्या चार रेषा ओढल्यानंतर तुम्ही सात रेषा ओढू शकता आणि एकत्रित करून त्या मोजायच्या आणि उत्तर जी आलं ती याच्या त्याच्या खाली लिहू शकता आता त्याच पद्धतीचं हे दुसरं उदाहरण पाहू आठण पाच तेरा तेराशे तीनाचा हाचा आला एक आणि नऊ सात होता सोळा सोळा आणि एक सतरा सतरा इथं जशास्तशे लिहायचे शेवटी संख्या उरली नसेल तेव्हा शेवटची आलेली एकत्रित बेरीज तशी पूर्ण लिहायची हातचा घ्यायची गरज नाही आता इथंसुद्धा तुम्ही जे छोटाले विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आठ रेषा ओढायच्या आठ रेषाच्या पुढं ह्या पाच रेषा ओढायच्या आणि पूर्ण एकत्रित रेषा पूर्ण काउंट करायच्या आणि खाली लिहायचं तर अशा पद्धतीने ही पूर्णांक संख्येची आपण बेरीज पाहू शकतो पुन्हा आणखीन एक तीन तीन अंकी संख्या ज्या असतील तर त्यांची पण आपण बेरीज पाहूया सात आणि सहा यांची बेरीज होते तेरा तेराशे तीनाचा हातचा आला एक आणि आठ आणि सहा चौदा चौदा आणि हातचा एक इथं बघा हातचा अगोदर इथं जे पाहिलं आपण की सात आणि सहाची बेरीज किती आली तेरा तेराशे तीन लिहिली आणि इथं डोक्यावर आपण हातचा देऊ शकता त्यानंतर आठ आणि सहाची आपण बेरीज करूया आठ आणि सहा होतो चौदा चौदा आणि एक पंधरा पंधराशी या ठिकाणी पाच लिहायचे पाच आणि हातचा एक पुढच्या संख्येच्या डोक्यावरती आपण हातचा देऊ शकतो नऊ पाच चौदा चौदा आणि एक पंधरा अशा पद्धतीने इथं या पूर्ण संख्येची म्हणजे तीन अंकी संख्येची बेरीज आली पंधराशे त्रेपन्न आता आपण तीन ताळी बेरीज पाहूया व वरती तीन अंकी संख्या आहे दोन नंबरला तीन अंकी संख्या आणि तीन नंबरला पण तीन अंकी संख्या अशी तीन ताळी बेरीज यांची बेरीज आपल्याला करायची आहे तर बघा सात आणि पाच बारा बारा आणि दोन चौदा चौदाशे या ठिकाणी चार लिहायचे हातचा आला एक डोक्यावरती ठेवला त्यानंतर सात आणि चार अकरा अकरा आणि एक बारा बारा आणि हातचा एक तेरा तेराशे इथं तीन परत पुढच्या संख्येच्या डोक्यावरती हातचा एक द्यायचा त्यानंतर चार चार आणि तीन सात सातन तीन दहा आणि हातचा एक अकरा अकराला अकरा शेवटी आपण या ठिकाणी लिहू शकतो तसेच ही देखील तीन बेरीज आपण अशाच पद्धतीने करू शकतो आणि तीन सात सातन तीन दहा दहाशे शून्य हातचा एक इथं डोक्यावरती हातचा द्यायचा त्यानंतर दोन दोन चार चार आणि सहा दहा आणि हातचा एक अकरा आकर, अकराशे एकाचा परत हातचा आला एक आणि पाच आणि पाच दहा आणि एक अकरा अकरा आणि हा हातचा एक बारा शेवटी बारा जशास तसे घेऊन टाकायचे अशा पद्धतीनं ही तीन ताळी बेरीज करू शकता तुम्ही आता आपण सुरुवात करूया की दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी जर मांडणी करून दिलेली असेल तर करायला काही अडचण येणार नाही बघा आता इथं आपण मांडणी करून घेतलेली आहे ही दोन म्हणजे समजा इथं एक अंक आणि हे एक एकच अंकी आहे दशांश चिन्हानंतर एक एक अंक दिसतोय आपल्याला मग आता यांची बेरीज करणं सोपं आहे बघा चिन्हानंतरच्या संख्येची बेरीज करायची आपल्याला मग सातन तीन दहा दहाशे शून्य आणि आलेला हातचा पुढच्या संख्येच्या डोक्यावरती आपण देऊया आता चिन्हा खाली चिन्ह आहे आणि उत्तरामध्ये पण आपल्याला जिथं ज चिन्ह आहे तिथं खाली जशास तसं चिन्ह द्यायचं आहे आता नऊ आणि आठ सतरा सतरा आणि एक अठरा हाचा अठराला अठरा लिहून टाकायचं कारण पुढं संख्या राहिलेली नाही आहे अशा पद्धतीनं आपण ही दशांश चिन्हांची आपण बेरीज करू शकतो तर सातव्या प्रश्नामध्ये आपल्याला बेरीजेची रचना करून दिलेली नाही आहे एकाखाली एक, एक मांडणी करून दिली नाही आडव्या पद्धतीने ना आहे तर ह्याला उभ्या पद्धतीने मानणी करून आपल्याला सोडवायचं आहे आता इथं पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे की आठ पॉईंट चार सहा म्हणजेच आठ पूर्णांक चार सहा आता दशांश चिन्हानंतरच्या संख्येचं वाचन जे करतो आपण तर शेहेचाळीस न करता चार सहा असं एक एक अंक वाचन करावं लागत असतं आता पुढची संख्या मांडायची कुठं तर बघा इथं दशांश चिन्ह जे आहे तर वरील संख्येत जिथं दशा दशांश चिन्ह आहे त्याच ठिकाणी त्याच्या खाली बरोबर वर चिन्हाची मांडणी करायची उजव्या बाजूला एकच संख्या आहे तीन आणि डाव्या बाजूला एकच संख्या आहे ती दोन अशा पद्धतीनं एकाखाली एक मांडणी करून घ्यायची आणि झालं सरळ सरळ पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी त्यांची करायची आहे बेरीज आता बघा या ठिकाणी सहा सहाच्या खाली संख्या नाही आहे म्हणून आपण इथं शून्य पण देऊ शकता तुम्ही तर मग बिरीज करते वेळेस बघा सहा आणि शून्य यांची बिरीज येईल सहा जशी आणि चार तीन सात आणि पॉईंट खाली पॉईंट येईल आणि आठ अन दोन येईल दहा या ठिकाणी दहा आलेले आता अशा पद्धतीनं मांडणी उभी मांडणी करून तुम्ही ह्याला सोडवू शकता वरील गणिताला आता फक्त एक लक्षात घ्यायचं की दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि संख्येखाली बरोबर संख्या आली पाहिजे मग आता त्याच पद्धतीचं हे आठवं उदाहरण पण आपण पाहूया तर पहा आठवा प्रश्न काय आहे पहिली संख्या दिलेली आहे ती संख्या अगोदर आपल्याला मांडून घ्यायची तर पाच पूर्णांक म्हणजेच पाच पॉईंट सात चार तीन त्याच्या खाली बरोबर पॉईंट खाली पॉईंट द्यायचा आहे आणि पॉईंटच्या उजव्या बाजूला म्हणजे उजव्या आपल्या उजव्या हाताच्या ठिकाणी शून्य आणि सात आहेत मग ह्या सात खाली येईल शून्य आणि हा सात जो आहे ह्या चार खाली येईल सात आणि डाव्या बाजूला तीन आणि एक आहे मग पाच खाली येईल तीन आणि हा एक मात्र एकटा इकडल्या बाजूला येईल आता यांची बेरीज करते वेळेस अगोदर आपल्याला काय करावं लागेल शून्य द्यायचं आहे आता याच्या खाली काही नाही म्हणून शून्य देऊ शकता आणि इथं पण एकच्या वरती काही नाही म्हणून पाचच्या अगोदर शून्य पण देऊ शकता आता हा शून्य तुम्ही बेरजेमध्ये दे नाही दिलं तरी चालेल परंतु वजाबाकीमध्ये दे देणं गरजेचं आहे कारण वजाबाकी करता येस आपल्याला शून्याला त्या ठिकाणी म्हणजे वरती तरी शून्य देणं गरजेचं आहेच तर बघा मग आता यांची बेरीज करते वेळेस आपल्याला बस सरळ सरळ त्यांची बेरीज करा तीन आणि शून्य तीन आणि सात आणि चार अकरा अकराशे एकाचा हात चाला एक आणि सात शून्य सात आणि हातचा एक आता इथं डोक्यावर मी हातचा काही देत नाही लक्षात ठेवा फक्त सात आणि शून्य सात आणि इकडला हातचा एक आठ आणि बघा दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह द्यायला विसरायचं नाही मात्र आणि पाचन तीन आठ आणि शून्य आणि एक यांची बेरीज किती येते एकच अशा पद्धतीनं अठरा पॉईंट आठ एक तीन हे यांचं उत्तर आलं आता प्रश्न पुढचा पहा नववा या ठिकाणी आपण तीन ताळी बेरीज पाहतोय परंतु ही संख्या पण आपल्याला आडव्या पद्धतीनं दिलेली आहे त्याला उभ्या मा मांडणीमध्ये रचना करून त्याची आपल्याला काय करायची बेरीज करायची आहे आता बघा पंधरा पॉईंट एक सात शून्य चार पहिली संख्या अधिक सहा पॉईंट आठ दोन अधिक एकशे चार पॉईंट दोन अशा पद्धतीनं तीन संख्या आहेत त्या तीन संख्येची आपल्याला मांडणी करून घ्यायची या ठिकाणी बघा पंधरा पॉईंट एक सात शून्य चार आणि दुसरी संख्या घेते वेळेस बरोबर पॉईंट खाली हा पॉईंट इथं आला पाहिजे पॉईंटच्या उजव्या बाजूला आठ दोन ह्या संख्या आहेत इथं आठ आणि ह्याच्या खाली म्हणजे खाली दोन येतील आणि डाव्या बाजूला आहेत सहा ते पाच खाली लिहायचे आहेत आपल्याला तिसरी संख्या आहे खाली पॉईंट द्या अगोदर त्यानंतर पॉईंटच्या उजव्या बाजूला दोन आहेत ते आठ खाली दोन येतील आणि डाव्या बाजूला आहेत चार शून्य आणि एक अशी उलट पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी लिहायचे आता बघा इथं बेरी बेरिज चिन्ह द्यायचं आता तुम्ही उर्वरित जागेच्या रिकामी जागेच्या ठिकाणी आपण शून्य शून्य देऊ शकता किंवा आवश्यकता नसेल तुम्हाला लक्षात येत असेल रिका तर रिकामं सोडलं तरी चालेल पण तर जशाच तसं आता पाहितं फक्त हे चार आहेत चार 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 तर चारची बेरीज म्हणजे संख्या केवळ चार असल्यामुळं चार जशास्त तसे लिहिले त्यानंतर शून्याच्या खाली कुठलीही संख्या नाही म्हणून शून्य जशाच तसे लिहायचे आता सात आणि दोनची बेरीज करावं लागेल सात आणि दोन येतात नऊ त्याचबरोबर इथं आता हे तीन संख्या आहेत आठ आणि दोन दहा आणि एक अकरा अकराशे एकाचा हात चाला एक तो पुढच्या संख्येच्या डोक्यावरती द्यायचा आहे तो लक्षात ठेवा फक्त इथं पॉईंट खाली पॉईंट द्यायचा आहे आणि आता ह्या तीन संख्येची बेरीज करायची सहा आणि चार दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि हातचा एक सोळा सोळाशे सहाचा हातचा आला परत एक आता हा एक आणि खाली कुठला झिरो एक अन शून्य शून्य आणि हातचा यामधला एक आलेला होता तो दोन होईल या ठिकाणी बरोबर आहे आणि हा एक जशाला तसा तर एकंदरीत एकशे सव्वीस पॉईंट एक, एक, एक नऊ झिरो चार अशा पद्धतीनं या तीन ताळी आढव्या संख्येची उभ्या मांडणीनं आपण बेरीज केली तर हे उत्तर आलं